हळूहळू 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 कधीतरी एक 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 काम पूर्ण होत असते. मनुष्य एकदा जन्माला आला की मग त्याला जात धर्म पंथ काम करायला लागला की पक्ष हे सगळे निमित्त असते. पण शेवटी माणूस माणसाकरता असतो, माणसाने माणसाकरता जगायचं आहे आणि सर्व माणसाने माणुसकीने संपायचं आहे. हेच आपल्या आपल्या संतांनी सांगितलेलं आहे आणि हे सगळे विचार जिवंत राहण्याकरता वृद्धिंगत वाढण्याकरता हे महाशिवरात्रीचे पर्व काळ, रामनवमी, अखंड हरिनाम सप्ताह, आणखीन जे जे काही तीर्थयात्रा हे जे धार्मिक कार्यक्रम असतात, तर ह्या सुविचाराला बळ मिळावं, ते सुविचार बळकट व्हावे आणि तुम्ही आम्ही सर्वांना मिळून ह्या सर्व मानवतेचा अधिकाधिक विकास करत राहावा ही त्या पाठीमागची संतांची प्रेरणा असते. त्याप्रमाणे आता ताईंनी आपल्याला दोन शब्द संदेश दिलेले आहेत आणि ज्यावेळेस आपलं काम होईल त्यावेळेस आपण सांगू ताईंनीच केलं म्हणून काय आता आपल्याला सोपं वाटते. नेत्याने पटकन बोलावं लवकर बोलावं पण आता ते विचार करावं लागते कोणती स्कीम आहे कोणत्या स्कीममध्ये बसते ते लगेचच लगेच होत नाही ते फार अवघड असते. नेते मंडळी बोलतात आपल्यासमोर तिथे गेल्यावर मग अधिकाऱ्यांचा विचार घ्यावा लागते. मग अधिकारी म्हणतात साहेब आपण बोललो पण हे बसत नाही कशात. मग यांना सांगावं लागते कसं तरी बसा बाबा कुठं ते आणि कसं तरी बसवलं की शेजारचे काम ते होतात मग त्यांचे केलं आमचं काम नाही. या सगळ्या नेत्याला अडचणी असतात पण काय नाही ज्याच्या अडचणी असतील त्या अडचणीत आमचं नाव टाका आणि आमचं म्हणजे सगळ्या भक्तांचं आणि हळूहळू होऊन जाईल. आता सभामंडप अतिशय सुंदर केला. सभामंडपाबद्दल सर्व नेते आपण घुले परिवाराचं आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करू आणि त्यांच्या हातून होत राहावं ही शुभेच्छा व्यक्त करू.